नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शीतल कुमार भोंग केमिस्ट्री यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक शीतल कुमार सोपानराव भोंग, मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज बालभारती पुणे, सब्जेक्ट एक्सपर्ट्स महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. आज आपण 12वीच्या जो केमिस्ट्रीचा सिलॅबस आहे त्याच्यावरती आधारित एक क्वेश्चन बँक तयार केलेली आहे सरावासाठी. म्हणजे जे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत, कुठल्या भागावरती जास्त आपण भर दिला पाहिजे, त्याच्यासाठी ही एक क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. महत्त्वाची सूचना आधी लक्षात घेतली पाहिजे. ही क्वेश्चन बँक दिस क्वेश्चन बँक इज प्रिपेअर्ड ओनली फॉर प्रॅक्टिस पर्पज. द क्वेश्चन्स इन दिस क्वेश्चन बँक नॉट नेसेसरीली आस्क इन द HSE बोर्ड एक्झामिनेशन. म्हणजे याचा अर्थ असा होतो की याच्यातलेच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतीलच असे नाही. हे माझ्या अनुभवातून जे प्रश्न विद्यार्थ्यांनी जास्त सराव करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ही क्वेश्चन बँक आपण तयार केलेली आहे. याच्यामध्ये सर्व 16 चॅप्टर्सची क्वेश्चन बँक आपण बनवलेली. त्याच्यामध्ये VSA व्हेरी शॉर्ट ॲन्सर टाईप ऑफ क्वेश्चन्स, SA1 शॉर्ट ॲन्सर वन टाईप ऑफ क्वेश्चन, शॉर्ट ॲन्सर टू म्हणजे सेक्शन बी मधले 2 मार्काचे, सेक्शन सी मधले 3 मार्काचे आणि लॉंग ॲन्सर टाईप ऑफ क्वेश्चन्स कव्हर करण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे. तर मी टाईप ऑफ क्वेश्चन्समध्ये खोलात न जाता डायरेक्ट चॅप्टर वाईज क्वेश्चनला सुरुवात करणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले आहेत. VSA म्हणजे काय, 1 मार्काचा प्रश्न असतो, त्याच्यामध्ये काय काय साधारण विचारलेलं असतं ते खाली लिहिलेले. एखाद्या मार्काला स्ट्रक्चर, नाव, फॉर्म्युला, UPSC नेम किंवा स्ट्रक्चर, SI युनिट्स, नेम ऑफ द कॅटलिस्ट, मॅग्नेटिक मोमेंट, नेम ऑफ द मोनोमर ऑर नेम ऑफ द पॉलिमर, नेम ऑफ द टेक्निक यूज टू डिटरमाइन द डिफरंट प्रॉपर्टी ऑफ द नॅनो मटेरियल, न्यूमरिकल बेस्ड ऑन सिम्पल कॅल्क्युलेशन सच एज हेनरीज लॉ ऑर रिलेशन बिटवीन pH एंड pOH, याच्यावरती आधारित VSA वर 1 मार्काला प्रश्न विचारलेला असतो. त्याच्यानंतर SA1 हे 2 मार्काचे प्रश्न असतात, याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये पण केलेली आहे. त्याच्यानंतर SA2 हा कॉम्बिनेशन क्वेश्चन असतो, आयदर इट इज अ 2+1 ऑर 1+1+1 असा हा कॉम्बिनेशन क्वेश्चन असतो. आणि लॉंग ॲन्सर क्वेश्चन हे 4 मार्काचा असतो, इट्स अ कॉम्बिनेशन क्वेश्चन. इथे चुकून माझ्याकडनं 2 मार्क्स झालेले, दिस शुड बी 4 मार्क्स क्वेश्चन. हां, तर आपण या व्हिडिओमध्ये सर्वच 16 चॅप्टर एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे. दोन दोन किंवा तीन तीन चॅप्टरचे व्हिडिओज आपण करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या इतर मित्रांना, इतर कॉलेजच्या मित्रांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर चॅप्टर नंबर 1 आहे सॉलिड स्टेट, याचं वेटेज दिलेलं आहे 3 विथ ऑप्शन आहे 5. पहिला प्रश्न दिलेला आहे डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड, 2 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये 4 डिफरन्स बिटवीन लिहिणं आवश्यक आहे, 4 एक्झाम्पल सोडून. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द टर्म्स ए आयसोमॉर्फिझम, बी पॉलिमॉर्फिझम विथ एक्झाम्पल, ईच हॅव्हिंग 1 मार्क, असा हा 2 मार्कचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर डिफाईन, फर्स्ट वन इज युनिट सेल, ब्रावाइझलॅटाइज, डायमॅग्नेटिक सॉलिड्स, पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स, याच्यातले कुठल्याही 2 डेफिनेशन किंवा 1 डेफिनेशन ईच 1 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. देन एक न्यूमेरिकल दिलेलं आहे वेन गोल्ड क्रिस्टलायझेस इट फॉर्म्स FCC युनिट सेल्स, द युनिट सेल एज लेंथ इज 408 पिकोमीटर, कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ गोल्ड, मोलर मास ऑफ गोल्ड इज गिवन 197 ग्रॅम्स पर मोल, याचा आन्सर दिलेला आहे 19.27 ग्रॅम्स CM³. सॉल्ड न्यूमेरिकल आहे टेक्स्टबुकमधला, 2 मार्काला विचारलं जाऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 5 क्वेश्चन दिलेला आहे अ कंपाऊंड फॉर्म्स HCP स्ट्रक्चर, व्हॉट इज द नंबर ऑफ, ए विचारले ऑक्टाइडल व्हॉइड्स, टेट्राहेड्रल व्हॉइड्स आणि सी विचारले टोटल व्हॉइड्स फॉर्म इन 0.4 मोल ऑफ इट, 3 मार्काचा प्रश्न आहे. 6 नंबरचा प्रश्न दिलेला आहे व्हॉट इज स्पॉटी डिफेक्ट, राईट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्पॉटी डिफेक्ट, कॉन्सिक्वेन्सेससाठी 2 मार्क आहेत आणि व्हॉट इज द स्पॉटी डिफेक्ट हे लिहिण्यासाठी 1 मार्क आहे, असा 2+1 3 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
सेम टाइपचं आहे फ्रिंकल डिफेक्ट, बिकॉज देर आर टू डिफेक्ट्स, ऑल ऑफ यू नो दिस इज गिवन इन सॉलिड स्टेट. व्हॉट इज फ्रिंकल डिफेक्ट? एक मार्काला आहे. राईट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द फ्रिंकल डिफेक्ट, हा 2+1 कॉम्बिनेशन क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. ए सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, ईच हॅविंग 1 मार्क. दिस इज सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट फॉर 1 मार्क. इंटरस्टिशियल हा मला वाटतं 2024 पेपरमध्ये किंवा 23 फेब्रुवारीला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर 9वा न्यूमरिकल विचारलेले, अॅन एलिमेंट विथ मोलर मास 27 ग्रॅम्स पर मोल फॉर्म्स अ क्युबिक युनिट सेल विथ अॅन एज लेंथ ऑफ 405 पिकोमीटर इफ द डेन्सिटी ऑफ द एलिमेंट इज 2.7 ग्रॅम पर cm³. व्हॉट इज द नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल? इट्स आन्सर इज गिवन 4 अँड द टाईप ऑफ युनिट सेल इज FCC, फेस सेंटर्ड क्युबिक. आय थिंक याच्या प्रकारचं पण न्यूमेरिकल टेक्स्टबुकमध्ये सोडून दिलेलं आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे, अगेन इट इज अ न्यूमेरिकल. अन एलिमेंट हॅज अ DCC स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ ऑफ 288 पिकोमीटर अँड हॅज डेन्सिटी 7.21 ग्रॅम पर cm³. हाऊ मेनी युनिट सेल्स अँड नंबर ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट इन 200 ग्रॅम्स ऑफ द एलिमेंट? आन्सर इज गिवन 1.16 × 10^24. दिस इज द युनिट सेल्स अँड नंबर ऑफ ॲटम्स 2.32 × 10^24. हा 3 मार्काचं न्यूमेरिकल आहे. त्याच्यानंतर 11 नंबरला विचारलेले, नायोबियम फॉर्म्स BCC स्ट्रक्चर. द डेन्सिटी ऑफ नायोबियम इज गिवन 8.55 ग्रॅम्स पर cm³ अँड एज लेंथ ऑफ द युनिट सेल इज 330.6 पिकोमीटर. हाऊ मेनी ॲटम्स अँड युनिट सेल्स आर प्रेझेंट इन 0.5 ग्रॅम्स ऑफ नायोबियम? आय थिंक दिस इज अ सॉल्ड एक्झाम्पल विच इज गिवन इन टेक्स्टबुक. 12व्या नंबरचा प्रश्न आहे, राईट द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन ईच ऑफ SCC, BCC अँड FCC युनिट सेल्स. हे पण FCC प्रश्न 2 वेळा MCQ वेगवेगळ्या 2023 आणि 2024 पेपरमध्ये विचारले. देन क्वेश्चन नंबर 13, राईट द फॉर्म्युला शोईंग द रिलेशनशिप बिटवीन मोलर मास डेन्सिटी अँड एज लेंथ ऑफ द युनिट सेल. फॉर्म्युला लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 14, द युनिट सेल ऑफ मेटॅलिक सिल्वर इज FCC. इट्स इफ द रेडियस ऑफ AG ॲटम इज गिवन 144 पिकोमीटर, कॅल्क्युलेट, वी हॅव टू कॅल्क्युलेट फॉलोइंग थिंग. ए वी हॅव टू कॅल्क्युलेट एज लेंथ ऑफ युनिट सेल, बी व्हॉल्यूम ऑफ AG ॲटम, सी द परसेंटेज व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल अँड डी परसेंटेज एम्प्टी स्पेस. सो 3 पॅरामीटर्स कॅन बी ॲज फॉर 3 मार्क्स. देन क्वेश्चन नंबर 15, राईट द रिलेशनशिप बिटवीन ए अँड आर फॉर सिम्पल क्युबिक, BCC अँड FCC युनिट सेल्स. So this question is asked for board exam in July, I think July 2023 paper. Then question number 16, write the space occupied and empty space in simple cubic, BCC and FCC crystal lattice. So I request all the students, please prepare a chart for empty space and space occupied, because this question may be asked for VSA, this question may be asked for MCQ. Then number 17, which among the following solid does not show spotty defect? They will give such type of solids, NaCl, A, B is given CaF2, then C is given NiO, and D is K2SO4. Out of these, we have to identify and write which solid does not show spotty defect. Then question number 18, write the coordination number of the atoms in simple cubic, BCC, FCC, etc. So for this question also, we have to prepare a chart. This question may be asked for VSA or MCQ. Then 19, write the name of the color of NaCl crystal formed due to the formation of F center. This question may be asked for VSA. So these questions prepare very well. Write on separate page, make a practice of it. This will be beneficial for you in the next coming board examination. So this is about the solid state. Then come to the chapter number 2, solutions.
सो सोल्युशन्स इट इज फॉर 4 मार्क्स अँड विथ ऑप्शन इट इज 6. सो सी द क्वेश्चन्स गिवन फॉर दिस चॅप्टर. नंबर 1, द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथाईल ब्रोमाइड. This should be methyl bromide. The Henry's law constant for methyl bromide, because in bracket it is given CH3Br. By mistake it is written only methyl, so it should be methyl bromide is Henry's law constant is given 0.159 moles per liter per bar at 25 degree Celsius. So this is the unit of Henry's law constant is given. What is the solubility of methyl bromide in water at 25 degree Celsius and at pressure 130 mmHg? So this problem depends upon the Henry's law. By using Henry's law, you can calculate the answer of this question. Then second question is given, the solubility of N2 gas in water at 25 degree Celsius and 1 bar is 6.85 into 10 to minus 4 moles per liter. Its solubility is given. Calculate Henry's law constant. This is also depends upon the Henry's law. This question may be asked for VSA, or this question may be asked for MCQ. Then question number 3, write Henry's law. This is for 1 mark, Henry's law. Write SI unit of Henry's law constant. This is for 1 mark. So it is a combination question. This may be asked for 2 marks. Then number 4, write the name of anyone solution which shows positive deviation from Lord's law. So in your textbook, there are 2 solutions are given. So we have to write here any one solution which shows positive deviation from Lord's law. This question may be asked for MCQ. They will give such type of question. They will give some solutions and we have to identify which solution shows positive deviation from Lord's law. Then same type of question is given, write the name of any one solution which shows negative deviation from Laud's law. Same, this can be asked for MCQ purpose. They will give some solutions and they will ask you to identify which among the following shows negative deviation from Laud's law. Then number 6, mention colligative properties. Here mention means only we have to write the name of the colligative properties. Here explanation is not required. Each colligative property, there are 4 colligative properties, each colligative property having half mark. Then number 7 question, explain the relationship between molar mass of a solute from vapor pressure lowering. Many times this question is asked for 2 marks, this relationship. Then next, number 8, the vapor pressure of pure benzene, its molar mass is given. Molar mass of benzene is 78 grams per mole. At a certain temperature is 640 mmHg. This is the vapor pressure is given. A non-volatile solute of mass 2.315 grams is added to 49 grams of benzene. The vapor pressure of the solution is 600 mmHg. What is the molar mass of the solute? So this is the solved numerical which is given in the textbook. By using the formula, you can solve it. Then question number 9. Define ebullioscopic constant, write its SI unit. So this definition for 1 mark, unit is for 1 mark. This is the combination question. It may be asked for 1 mark or 2 mark. Number 10, explain the relationship between molar mass of a solute and boiling point elevation. This question may be asked for 2 marks or 3 marks. Number 11, the normal boiling point of ethyl acetate is 77.06 degree Celsius. The solution of 50 grams of a non-volatile solute in 150 grams of ethyl acetate boils at 84.27 degree Celsius. Calculate the molar mass of a solute if Kb for ethyl acetate is given 2.77 degree Celsius kg mole inverse. Its answer is given 128 grams per mole. याच्या पद्धतीचं न्यूमरिकल टेक्स्टबुक मध्ये सोडून दिलेले, तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघून हे न्यूमरिकल सोडू शकता. देन क्वेश्चन नंबर 12 इज डिफाईन ऑस्मोसिस ऑस्मोटिक. दिस क्वेश्चन इज आज फॉर
वन मार्क मेनी टाइम्स, ऑस्मोसिस, ऑस्मोटिक प्रेशर, आइसोटोनिक सोल्यूशन, हाइपरटोनिक सोल्यूशन, कोलिगेटिव प्रॉपर्टीज, बॉइलिंग पॉइंट इलेवेशन. सो ऑल दिस डेफिनेशंस वी हैव टू प्रिपेयर. क्वेश्चन नंबर 13, राइट द कंडीशन व्हेन रिवर्स ऑस्मोसिस टेक्स प्लेस. दिस क्वेश्चन इज जस्ट आस्क इन द एग्जामिनेशन 2024, फेब्रुवारी 2024 क्वेश्चन पेपर दिस इज आस्क. देन नंबर 14 क्वेश्चन, एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन वेंट ऑफ फैक्टर एंड डिग्री ऑफ डिसोसिएशन. दिस इज आस्क फॉर 2 मार्क्स. डिफाइन कैरेक्टरिस्टिक कॉन्स्टेंट, दिस इज फॉर 1 मार्क. राइट इट्स एसआई यूनिट, दिस इज फॉर 1 मार्क. इफ इट इज अ कॉम्बिनेशन क्वेश्चन, दिस मे बी आस्क फॉर 2 मार्क्स. एंड इफ इट इज आस्क इंडिविजुअली, इट विल बी फॉर 1 मार्क. देन नंबर 16, एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन मोलर मास ऑफ ए सोल्यूट एंड फ्रीजिंग पॉइंट इलिवेशन. दिस रिलेशनशिप इट इज आस्क फॉर 2 मार्क्स. नंबर 17, राइट द रिलेशन बिटवीन मोलर मास ऑफ ए सोल्यूट एंड ऑस्मोटिक प्रेशर. दिस इज आस्क फॉर 1 मार्क. ओनली वी हैव टू राइट द रिलेशन, डोंट एक्सप्लेन हियर. 18, डिराइव राइट्स लॉ फॉर सोल्यूशंस ऑफ नॉन वोलेटाइल सोल्यूट. सो हियर डेरिवेशन इज आस्क, इट मे बी आस्क फॉर 2 मार्क्स और 3 मार्क्स. देन 19, राइट द नेम एंड द मॉलिक्यूलर फॉर्मूला ऑफ आयनिक सॉल्यूड विद सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इंक्रीज इन टेम्परेचर. दिस मे बी आस्क फॉर 1 मार्क फॉर बी एस ए. देन नंबर 20, राइट द रिलेशनशिप बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर एंड कॉन्सेंट्रेशन ऑफ अ सोल्यूशन. दिस रिलेशनशिप मे बी आस्क फॉर 2 मार्क्स. देन नंबर 21, थ्री पॉइंट फोर ग्राम्स ऑफ सी एस एबल टू कैल्शियम क्लोराइड इज डिजॉल्व इन 2.5 लीटर्स ऑफ वाटर एट 300 केल्विन. वॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सोल्यूशन. इन ब्रैकेट गिवन, वेंट ऑफ फैक्टर फॉर कैल्शियम क्लोराइड इज गिवन 2.47. इट्स आंसर इज 0.745 एटमोस्फियर, बिकॉज हियर ऑस्मोटिक प्रेशर वी हैव टू कैलकुलेट. Then number 22, it's numerical. A mixture of benzene and toluene contains 30% by mass of toluene at 30 degrees Celsius. Vapor pressure of pure toluene is 36.7 mmHg and that of pure benzene is 118.2 mmHg. Assuming that the two liquid form ideal solutions, calculate the total pressure and partial pressure of the of each constituent above the solution at 30 degrees Celsius. So this is the numerical from the textbook. Its answer is given 86.7 mm. This is the total pressure and partial pressure is given 96.5 mm. So this is about the chapter number 1 and chapter number 2. For remaining chapters video, will be remaining chapters will be covered in the next video. Thank you.